पात्रू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कापशीसह इतर गावांमध्ये चोरीचे सत्र दिवसेंदिवस वाढत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत। चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटर पंप केबल तसेच शेळ्या गुरेढोरे चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले असून नागरिक त्रस्त झाले आहेत। मात्र पातूर पोलीस स्टेशन यामध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार नोंदवून घेत नाहीत, तसेच तक्रार नोंदवली तरी FIR ची कॉपी देत नाहीत, त्यामुळे कापशी येथील नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। कापशी येथील जिल्हा परिषद शाळांमधील 2 LED TV याबाबत तक्रार देण्यासाठी गावकरी पातूर पोलीस स्टेशनकडे जात असताना तरी सुद्धा कोणत्याच प्रकारची तक्रार आजपर्यंत दाखल करण्यात आलेली नाही। गावकऱ्यांच्या वतीने माजी सरपंच राजेश डोंगरे, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश यादव, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अजबराव तायडे, समाधान इंगळे आणि इतर नागरिकांनी एकत्रित येऊन अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे। या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करून शेतकरी आणि सामान्य जनतेला न्याय द्यावा ही मागणी करण्यात आली आहे। MCA न्यूज करिता मंगेश चराटे, कापशी। आमचं गाव कापशी रोड हे पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असून आमच्या गावासह परिसर भागातील बऱ्याच ठिकाणी चोऱ्या होत आहे। चोऱ्या होऊन त्याकडे पातूर पोलीस स्टेशनचं कोणत्याही प्रकारे लक्ष नाही आहे। आमच्या जिल्हा परिषद शाळेमधील 2 LED TV आमच्या शेतातले जवळपास 15 जणांच्या सबमर्शिबल पंप, एक आमचे दिनेश उमाळे आहेत त्यांचं एक जनरेटर, अशा बऱ्याच जणांचा आमचं चोरी गेलेला आहे। आम्ही पातूरला पोलीस स्टेशनला जातो रिपोर्ट द्यायला, पण ते कोणत्याही प्रकारचा रिपोर्ट घेत नाहीत। येतात तर मग जबरदस्तीने घेतात, ते पण साध्या कागदावर लिहून, ना कोणत्याही बारकरता FIR दाखल करतात, ना कोणत्या प्रकारची परत देतात। त्यामुळे याच्या तक्रारी यांच्या ज्या मनमानी कारभारामुळे गावकरी त्रस्त आहेत, त्यासाठी आम्ही आज SP साहेबांना भेटण्यासाठी आलो आहोत। त्यांच्याकडे आमचं ग्रहण मांडलं, त्यांच्या वतीने योग्य कारवाई करण्यासाठी आमच्या सर्व गावकऱ्यांना मिळून त्यांच्याकडे विनंती करण्यात येत आहे।